सभोवताली पहा तुमच्या अवतीभोवती तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील काही अशा सभोवताली दिसणाऱ्या वस्तूंची यादी करूया तांब्याची भांडी सोन्याचे दागिने स्टीलची भांडी ब्रॉन्झचे पुतळे लोखंडी खिळे पाणी खडू साखर टेबल मीठ चहा हवा हे सर्व पदार्थ द्रव्य या संज्ञेखाली येतात त्यांना द्रव्य असे म्हणतात कारण ते जागा व्यापतात आणि त्यांना वस्तुमान असते त्यांच्या गुणधर्मानुसार त्यांचे उपगट करायचा प्रयत्न करूया एक गट असा शक्य आहे जी मूलद्रव्ये आहेत ती म्हणजे द्रव्य मूलद्रव्ये संयुगे मिश्रणे मूलद्रव्ये तांबे सोनं लोखंड संयुगे खडू साखर पाणी टेबल मीठ आणि मिश्रणे स्टील ब्रॉन्झ हवा चहा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिकरित्या एकत्र येऊन रासायनिक संयोगाने संयुगे बनतात तर दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगांच्या एकत्रीकरणाने ज्यात रासायनिक संयोग घडत नाही मिश्रणे बनतात तुम्ही हे मागील इयत्तांमध्ये शिकला आहात आता आपण एक तांब्याची तार घेऊया तिचे छोटे छोटे तुकडे करत जा सर्वात छोटा तुकडा ज्याचा अजून लहान भाग करता येणार नाही त्याला आपण अणू म्हणतो आता एका सोन्याच्या तारीची कल्पना करा आणि हीच पद्धत वापरत जा सर्वात शेवटी जे मिळेल तो सोन्याचा अणू असतो सोन्याचा आणि तांब्याचा अणू सारखाच आहे का तुम्ही दोन्ही एकाच किमतीत खरेदी किंवा विक्री करू शकता का नाही तांब आणि सोन्याचे अणू समान नाहीत तर दोन्हीच्या दरात फरक आहे कारण आपल्याला माहिती आहे की सोनं खूपच महाग आहे तांब आणि सोन्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म वेगवेगळे आहेत कारण त्यांची आणवीय रचना वेगवेगळी आहे ज्याबद्दल आपण नंतर शिकणार आहोत आता तुम्हाला अणूची व्याख्या करता येईल का अणू हा द्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य अनाशवंत भाग कण असतो जो रासायनिक संयोगात भाग घेतो अणु हा मूलद्रव्याचाही सगळ्यात लहान कण किंवा भाग असतो आणि त्याच्यामध्ये मूळ जनक मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म असतात एका मूलद्रव्यामध्ये सर्व गुणधर्म असतात एका मूलद्रव्याचे सर्व गुण समान असतात तर वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळे असतात हे अणू अत्यंत लहान असतात आणि ते साध्या डोळ्यांनी किंवा संयुक्त पद्धतीने सुद्धा बघता येत नाही अणू हा द्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य भाग घटक आहे असा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात भारतीय तत्वज्ञ कणादमुनी यांनी परमाणू हे द्रव्याचे सर्वात लहान अविभाज्य अनाशवंत कण असतात असे सांगितले त्याचप्रमाणे ग्रीक तत्वज्ञ डेमोक्रेटस याने ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात असे सांगितले की द्रव्य हे छोट्या कणांचे बनले आहे जे अविभाज्य आहेत आणि त्याने त्यांना ॲटमॉस असं नाव दिलं ग्रीक भाषेत ॲटमॉस म्हणजे कापता न येणारा ॲटम या शब्दाची निर्मिती व्युत्पत्ती ॲटमॉस या शब्दापासून झाली आता एक खडूचा तुकडा घ्या आपल्याला आता माहिती आहे की खडू हे संयुग आहे त्याचं सूत्र सी ए सी ओ थ्री किंवा कॅल्शियम कार्बोनेट असं आहे त्याचे बारीक लहान आणि त्याहून लहान असे अधिकाधिक लहान तुकडे करत जा शेवटचा सगळ्यात छोटा कण जो खडूचे गुणधर्म दाखवणारा सगळ्यात छोटा शेवटचा कण जो मला मिळेल तो खडूचा रेणू असेल आता हा खडूचा रेणू अजून विभागण्याचा प्रयत्न मी केला तर तो कॅल्शियमचा एक अणू कार्बनचा एक अणू अशा प्रकारे विभक्त होईल म्हणून संयुगाचा सगळ्यात लहान घटक म्हणजे रेणू आणि एक रेणू म्हणजे वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या एक किंवा अधिक अणूंपासून बनलेला असतो मूलद्रव्य आणि संयुगाच्या रेणूंमध्ये काय फरक आहे मूलद्रव्याचे रेणू एकाच प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात तर संयुगांचे रेणू वेगवेगळ्या प्रकारच्या अणूंचे बनलेले असतात पाण्याचा रेणू एच टू ओ संयुग सोडियम क्लोराइड सोडियम क्लोराइड रेणू एन एल संयुग कॅल्शियम कार्बोनेट ओ थ्री खडू संयुक्त हायड्रोजनचा रेणू काही मूलद्रव्यांचे रेणू एक परमाणुयुक्त एकच अणु असलेले असतात उदाहरणार्थ हेलियम द्विपमाणूक दोन अणु असलेले उदाहरणार्थ ऑक्सिजन बहुपरमाणूक दोन पेक्षा अधिक अणु असलेले ओ थ्री पी फोर एस सिक्स इत्यादी ओझोन फॉस्फरस सल्फर इसवी सन अठराशे तीनमध्ये डाल्टन यांनी अणु म्हणजे कोणतीही अंतर्गत रचना नसलेल्या भरीव अभेद्य हार्ड सॉलिड गोळ्याची कल्पना केली डाल्टननी मांडलेल्या अणु सिद्धांतानुसार अणु म्हणजे भरीव गोळ्यात एक समानतेने विभागलेले द्रव्य ज्याला त्यांनी ॲटम अथवा अणु हे नाव दिले डाल्टनचा सिद्धांत भरीव गोळ्यांचा सिद्धांत डाल्टनच्या अणुसिद्धांतानुसार एक द्रव्य हे अविभाजनीय अनाशवंत अणूंचे बनलेले असतात दोन मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात तर मिश्र मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात आणि त्यांचे वस्तुमान भिन्न असते तीन संयुग तयार होताना ते ज्या मूलद्रव्यांचे बनते त्या मूलद्रव्यांचे गुणोत्तर समान असते चार रासायनिक संयोगाने अणु पूर्णांशाने भाग घेतात आता मागील इयत्तांमध्ये केलेल्या काही विद्युत स्थितीतील प्रयोगांची उजळणी करूया जेणेकरून अणूची संरचना समजून घ्यायला आपल्याला थोडी मदत होईल एक प्लॅस्टिकची पट्टी घ्या आणि कागदाचे काही कपटे घ्या तुमच्या केसांवर ती घासून मग प्लॅस्टिकची पट्टी कागदाच्या तुकड्यांजवळ आणा तुम्हाला काय दिसतं आपण बघतो की कागदाचे कपटे या पट्टीकडे आकर्षित होतात का आपण असं म्हणतो की प्लॅस्टिकची पट्टी घासल्याने त्यावर विद्युत प्रसार निर्माण झाला ज्यामुळे कागदाच्या छोट्या कपट्यांना आकर्षित केले गेले तर रेशीम आणि एबोनाईटमध्ये पण प्रभार निर्माण होतो यामुळे अणूला अंतर्गत रचना असणार अशा विचारापर्यंत वैज्ञानिक पोहोचले अणूच्या अंतरंगात धन तसेच ऋण प्रभारित कण निश्चितपणे असणार कॅथोड किरणशलाका वापरून अनेक प्रयोगांनी जे जे थॉम्सन यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये असे दाखवून दिलं की अणूमध्ये ऋण प्रभारित कण असतात त्यांना त्याने इलेक्ट्रॉन असे नाव दिले ह्या कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा अदमासे अठराशे पट कमी असते पण असं दिसून आलं की अणूच्या रासायनिक संयोगाने पदार्थ बनतात ते अणुविद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतात जे जे थॉम्सन यांनी एकोणीसशे चारमध्ये अणुसंरचनेचे प्लम पुडिंग प्रारूप मांडले ऋणप्रभार संतुलित करण्यासाठी त्याने कल्पना केली की अणूमध्ये सर्वत्र घनप्रसार पसरलेला असतो आणि त्यामध्ये ऋणप्रसारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात पुडिंगमध्ये प्लम जडवल्याप्रमाणे प्लम पुडिंग किंवा प्लम केक व ख्रिसमस या सणाच्या निमित्त बनवण्यात येणाऱ्या गोड पदार्थात प्लम या फळाचे सुकवलेले तुकडे घालतात त्याचप्रमाणे घन प्रभारित कणांना त्याने प्रोटॉन असे नाव दिले आता तुम्हाला थॉम्सनचे अणुप्रारूप कसे दिसेल याची कल्पना करता येईल का थॉम्सनचे प्लम पुडिंग प्रारूप डाल्टनच्या पररूपात नसलेली अंतर्गत संरचना थॉम्सनच्या प्लम पुडिंग प्रारूपात आहे यानुसार घन प्रभारित प्रोटॉन्स इतक्याच संख्येच्या ऋण प्रभारित इलेक्ट्रॉनने संतुलित झाल्याने अणु उदासीन असतो सारांश या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की आपल्या सभोवताली द्रव्याचे मूलद्रव्य संयुग आणि मिश्रण असे वर्गीकरण करता येते आपण डाल्टनच्या अणु प्रारूपाबद्दलही शिकलो ज्यामध्ये अणू एक घन गोळ्यासारखा असून त्याला कोणतीही अंतर्गत संरचना नसते या प्रारूपात सुधारणा करून सर जे जे थॉम्सन यांनी जे प्रारूप मांडले ते थॉम्सन यांचे प्लम पुडिंग मॉडेल म्हणून ओळखले जाते यामध्ये त्यांनी असा विचार मांडला की अणू हा घन आणि ऋण विद्युत प्रसारित कणांचा बनलेला असतो ज्याची रचना पुडिंगमधील प्लमच्या तुकड्यांप्रमाणे असते डाल्टन आणि सर जे जे थॉम्पसन यांच्या अणूच्या संरचनेच्या मांडणीत काय फरक आहे